अरे इथे माझा भाचा आहे, भाचा आहे माझा इथे, माझ्या भाच्याचा आहे का एखादा व्हिडिओ? दादा लावा व्हिडिओ. पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमाने या कल्याण डोंबिवलीसाठी 360 कोटी रुपये मंजूर करून त्यांनी दिले, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये चांगले रस्ते जे आहेत हे रस्ते या मतदारसंघामध्ये होतील. अनेक ठिकाणी या कल्याण लोकसभेमध्ये अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, कळवा असेल, मुंब्रा असेल, डोंबिवली असेल, या सर्वीकडे अगोदर फक्त रेल्वे असेल, MMRDC असेल, भरपूर निधी आला. पण आता भरघोस खूप, म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की 1,000 कोटीचा निधी जो आहे तो या गेल्या 2 वर्षांमध्ये. दादा हो, नोट करावं काय म्हणला आमचा भाचा. आमचा भाचा गुणी आहे, तो नितू निलू सारखा अवखळ नाही, सज्जन माणूस आहे. आणि त्याच्या सगळ्या आवडी निवडी, त्याचा अभ्यास याची मला कल्पना आहे. म्हणजे त्याला काय खायला आवडेल, त्याला काय चित्रपट आवडेल, त्याला काय गाणी आवडतील, एखादं प्रीतम प्यारेसारखं गाणं असेल किंवा एखादा चित्रपट असेल किंवा एखादा त्याच्या काही खानपानातल्या सवयी असतील, ही प्रत्येक गोष्ट मला फार चांगली माहिती आहे. आणि तो सज्जन माणूस आहे. मग माझ्या सज्जन भाच्याने अत्यंत प्रामाणिकपणे काय सांगितलं की पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, पालकमंत्री हा शब्द, मिलॉर्ड प्लीज नोट दिस वर्ड, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून, याचा अर्थ काय की सन्माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना, सन्माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना 1,000 पेक्षा जास्त निधी, 1,000 कोटीपेक्षा जास्त निधी या मतदारसंघासाठी आला. मग आम्हाला निधी मिळत नव्हता हे काय? आम्हाला निधी मिळत नव्हता म्हणून आम्ही तिकडे गेलो, आम्हाला संपवायचं ठरवलं होतं. काय शेतकऱ्याच्या लेकराने मुख्यमंत्री होऊच नाही का? आमचं आम्हाला संपवण्याचं कारस्थान केलं जात होतं. आमच्या शिवसेनेच्या माणसाला निधी, अरे किती निधी दिला? तुमचाच लेख बोलतोय, माझा प्राणप्रिय भाचा बोलतोय. मी बोलले का दादा? मैं बोलीच नाही, मैं बोलीच नहीं कुछ. और मेरा भांजा बोल रहा है कि 360 करोड़ का निधि इधर आया किसके वास्ते, किसके वास्ते आया? तो बोला कल्याण डोंबिवली के रस्ते ठीक ठाक करने के, रस्त्यांच्यासाठी, रस्त्यांच्या चौपदरीकरणासाठी निधी आलाय म्हणाले. मी तिकडच्याच भागात नाले, सकाळी एक लग्न होतं म्हणून बऱ्यापैकी लवकर आले होते. आणि किती लवकर निघाले तरी मला पोहोचायला वेळ लागला. रस्ते काय बघायचं का? अहो कसले गुळगुळीत रस्ते, काचासारखे रस्ते, काचासारखे. आम्हाला भीती वाटायली, गाडी घसरती का काय? कुठं गेले 360 कोटी? का त्या 360 कोटीत काम झालं नाही? 1,000 कोटीचा निधी या कल्याण डोंबिवलीसाठी आला, कुठे गेला तो निधी?